संदेश आपल्याला द्यायचा आहे। अरे लाल 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 अरे आज उत्सव महाराजांचा उत्सव कसली दिंडी घेऊन आले तुम्ही काय कोविडचे का अरे वर्ष झालं सकाळी कोरोना संध्याकाळी कोरोना आता एक वर्ष झालं तरी तुमचं गेलेलं नाही का अजून कोरोना अरे एक वर्ष झालं भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हा कोरोना ठाण मांडून बसलेला आहे। गेला वर्षभर आपण या कोरोनाला थांबवलेलं होतं कारण तीन हत्यार आपल्याकडे होते। पहिला हत्यार मास्कचा वापर, दुसरा हत्यार सुरक्षित अंतर, तिसरा हत्यार हात साबणाने स्वच्छ धुवा। पण दोन तीन महिन्यापासून आपले हत्यार आपण टाकून दिलेले आणि त्यामुळं कोरोना पुन्हा सक्रिय झालेला आहे आणि पुन्हा आपल्या मानगुटीवर येऊन बसण्यासाठी सज्ज झालेला आहे। ग्रामस्थ हो बेफिकरीने वागू नका, निष्काळजीपणाने वागू नका। हा कोरोना पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे, आपल्या मानगुटीवर बसायला तयार झालेला आहे। त्यामुळे काही का आपल्याला कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेच लागणार आहे। कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही, काही काय आपल्याला या कोरोनाशी लढावं लागणार आहे आणि म्हणून हे सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं ही जागर यात्रा आज आपल्या या ठिकाणी आलेली आहे आणि काय म्हणते अरे जाणून घे आता कोरोनाचा सुरक्षित आहे। आपल्या देशाच्या शास्त्रज्ञानानं अथक परिश्रम करून ही लस तयार केलेली आहे। पण या लसीकरणाचे चार टप्पे, पहिला टप्पा आहे डॉक्टर लोकांसाठी, दुसरा टप्पा कोरोना योद्धा पोलीस असतील कर्मचारी असतील यांच्यासाठी,
हे नियम आपल्याला पाळावेच लागतील. कोरोना दारातून थांबलाय, कोरोना अजून गेलेला नाही. काही का आपल्याला या संदर्भातले नियम पाळावे लागणार आहे मंडळी? काही नियम पाळावेच लागणार आहे. कोरोना पुन्हा सक्रिय झालेला आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला कळकळीचं आवाहन केलेलं आहे. काही काळ आपल्याला या कोरोनाच्या लढ्यामध्ये सहभागी होऊन कोरोना प्रतिबंधाचे नियम आपल्या सगळ्यांना पाळावं लागणार आहे. सगळ्यांनी हात वर करून आपल्या सगळ्यांचा निषेध पक्का म्हणून कोरोना